राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेतील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का असा संतप्त सवाल नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करताना त्यांनी हा सवाल उपस्थित केलाय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर नरेंद्र पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मराठा मंत्र्यांवर निशाणा साधला असून ओबीसी समाजाचे नेते हे त्यांचे राजकीय आरक्षण किंवा पदोन्नतीमध्ये आरक्षण अडचणीत आल्यानंतर एकत्रित येतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील मराठा मंत्री मात्र तोंडात गुटखा खाऊन बसलेत का अशी गंभीर टीका नरेंद्र पाटलांनी केली. या मंत्र्यांना लाजा वाटत नाहीत का असा सवालही उपस्थित करत किमान आम्ही मराठा नाही हे तर जाहीर करा असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान मराठा क्रांती संघर्ष मोर्चा हा आक्रमक असेल अशी प्रतिक्रिया देखील यावेळी त्यांनी दिली आहे. की मराठा समाजाच्या बाजूला आहे का नाही ही वेळोवेळी आरक्षणाच्या माध्यमातून दिसून आलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भेट ही काय योग्य अयोग्य हे मी सांगता येणार नाही, परंतु ज्यांनी कधीच आपल्याला समर्थन दिलं नाही आरक्षण असताना ते आरक्षण गेल्यानंतर तर बोलणारच की मराठा समाजातल्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे, गरीब मराठ्यांना मिळालं पाहिजे. पण ज्या वेळेला आरक्षण होतं किंवा देण्याची वेळ आली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया ही त्यांनी तपासून घेतली पाहिजे होती आणि मगच त्यांची भेट ही घेणं गरजेचं होतं. दुसरा विषय का आम्ही 58 मुखमोर्चे काढले आरक्षण मिळालं, पण महाविकास आघाडी हे मराठ्यांच्या विरोधात आहे. आता मुखमोर्चे शांततेत काढून उपयोग नाही, आता संघर्ष मोर्चा काढला पाहिजे. आणि या लोकांना जे मराठा समाजाचे तरुण आहेत जे भविष्यामध्ये नोकरीला लागू शकत होते, शिक्षणामध्ये ते ऍडमिशन घेऊ शकत होते, त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे संघर्ष मोर्चाशिवाय आता महाराष्ट्राला पर्याय नाही. छत्रपतींची भूमिका त्यांच्या स्तरावरती योग्य आहे, कारण ते सर्व जाती धर्माला सांभाळून ते करतात. आम्ही जातीवंत मराठी आहोत आणि आम्ही मराठ्यांच्या हितासाठी आम्ही त्या ठिकाणी एग्रेसिव्ह आंदोलन करणार म्हणजे करणार. असं तसं तुम्ही केसेस टाकलेलेच आहेत, अजून 2 केसेस जास्त पडतील, पण आम्ही लढाई करून आता या ठिकाणी आरक्षण मिळवून घेऊ. शेवटचा प्रश्न धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, राग मानू नका, परंतु काही लोक मराठ्यांच्या बाजूने आहेत. ज्यांनी आरक्षण दिलं आणि हा आरक्षण टिकणारं होतं ते टिकणारं आरक्षण ज्यांनी दिलं ती मंडळी पाठीशी उभी राहिलेली आहे. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्या माहितीप्रमाणे मुंबईच्या पत्रकार परिषद असो किंवा रायगडावरची पत्रकार परिषद असो यांनी एक चांगल्या पद्धतीने आंदोलन करून हे जाहीर केलं. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये फक्त चंद्रकांत दादा पाटील बीजेपीचे प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं की महाराज ज्या ठिकाणी आंदोलन करतील तिथे आम्ही सहभागी होऊ. मग तिथं राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष का राज्याचे अध्यक्ष का बोलले नाही, काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष का बोलले नाही आणि शिवसेनेचे प्रमुखच मुख्यमंत्री आहेत ते का नाही बोलले? म्हणजे थोडक्यामध्ये छत्रपतींना पण आज बॅकिंग देण्यासाठी भारतीय जनता पक्ष उभी आहे. कारण का? तर त्यांनी आरक्षण कायद्याच्या चौकटीमध्ये दिलं. महाविकास आघाडीचा एकही माणूस छत्रपतींच्या बाजूने नाहीये. थोडक्यात त्याचं उत्तर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.